गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। नमस्कार, लाईव्ह मराठीच्या मी दावेदार या खास मालिकेत आपलं हार्दिक स्वागत। महापालिकेच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे। इच्छुक उमेदवार नेत्यांच्या गाठीभेटी घेऊ लागलेले आहेत। आपल्याला या पक्षाकडून तिकीट मिळावं, इथं नाही मिळालं तर तिथं, अशा सर्वच इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे। आता लाईव्ह मराठीतर्फे मी दावेदार ही मालिका सुरू करत आहोत। या मालिकेमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत। कोल्हापूरमध्ये निवडणूक पूर्व मतदान ही एक परंपरा सुरू झालेली आहे। राजलक्ष्मी नगरमध्ये ही पहिली पद्धत सुरू झाली आणि यामध्ये प्रभागातील मोठा भाग आहे आणि या प्रभागात इच्छुक असलेल्या उमेदवारांची मतविभागणी होऊ नये यासाठी ही निवडणूक पूर्व मतदान घेण्याची परंपरा सुरू झालेली आहे। असाच एक प्रभाग आहे कोल्हापूरमध्ये, प्रभागाचं नाव आहे बिंदू चौक, प्रभाग क्रमांक 32 बिंदू चौक। या प्रभागातील हा प्रभाग खूप मोठा आहे। या प्रभागामध्ये असा एक विशिष्ट भाग आहे, या भागातून अनेक जण इच्छुक आहेत, त्यामुळं या भागातून एकच उमेदवार द्यावा यासाठी उद्या रविवारी निवडणूक पूर्व मतदान घेतलं जाणार आहे आणि त्यासाठी 51 जणांची समिती, ज्येष्ठ नागरिकांची समिती नेमलेली आहे आणि या भागातला एकच स्थानिक उमेदवार द्यावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। या प्रभागातून इच्छुक असलेल्या सौ सरिता अजित पवार आज आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की त्या का दावेदार आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार, मी सरिता अजित पवार, प्रभाग क्रमांक 32 बिंदू चौक येथील रहिवासी असून त्या भागातून मी इच्छुक उमेदवार म्हणून आज इकडे आपलं मुलाखत देण्यासाठी आलेली आहे। आपली शैक्षणिक पात्रता काय? मी बीकॉम आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आता विज्ञान युग आहे तर आपल्याला कम्प्युटरचं जिकडे तिकडे गरज भासते, त्यामुळे मी कम्प्युटर डिप्लोमा ही त्याचे 7 असावी म्हणून केलेला आहे। बिंदू चौक प्रभाग क्रमांक 32 मधून आपण इच्छुक आहात। आपली इतर आवड किंवा छंद काय आहेत? इतर आवड म्हणजे पहिला माझा छंद वाचन सांगता येईल, पण लहान वयातच जबाबदारी अंगावर पडल्यामुळे फारसं वाचन करता आलं नाही, घरची जबाबदारी सांभाळावी लागली। त्यानंतर दुसरा छंद महत्त्वाचा असा सांगायला हवी की मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात। तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवता, महापालिकेच्या कामकाजाची थोडी का वेळा माहिती आहे का आपल्याला? हो आहे, म्हणजे टीव्हीवर न्यूज होत असतात त्याच्यामधून ज्या काही सभा वगैरे होत असतात त्या आम्ही बघत असते, तसंच वृत्तपत्रातून ज्या काही न्यूज येत असतात त्याची अशी थोडीफार माहिती आहे। तुम्ही इच्छुक आहात, त्याचं कारण काय? नेमकं कारण म्हणजे मला असं म्हणावं लागेल की आज गेली, आता तुम्ही पहिल्यांदा ओळख करून देताना सांगितलंच आहे की आमच्या प्रभागात गेली 50 ते 60 वर्षे स्थानिक उमेदवार नाही आहे, तर त्यासाठी मला स्थानिक उमेदवार आपल्या भागातला असावा जेणेकरून आपण सक्षम आहोत, आपल्याला इतर कोणाची गरज नाही आहे। असं असतानाही बाहेरचे उमेदवार येऊन तिथे घराणेशाही चाललेली आहे, तर ती घराणेशाही मोडून काढायची आहे आणि स्थानिक आपल्यात बळ आहे ते मला सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे। इच्छुक उमेदवार आहे म्हणून जसं आपलं आरक्षण झालं तेव्हापासूनच, आधी सामाजिक कार्यातून, तर कसं आहे मी गल्लीतील सून होणे आधी गल्लीतील मुलगी आहे, त्यामुळे त्या भागाशी माझी नाळ जोडली गेलेली आहे, त्यामुळे त्या भागातील ज्या काही समस्या आहेत बेसिक, नागरिकांच्या फार काही अपेक्षा नसतात त्यांना, रस्ते पाणी गटार किमान ह्या सुविधा जर त्यांना असतील तर त्या ते समाधानी असतात आणि हेच मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी मी प्रभागातून 2-3 वेळा फिरून आले, घरटी फिरून आली आहे, असं नाही ठराविक एखाद्या ठिकाणी, तर त्यातून असं समोर आले की प्रभागात आपल्या खूप समस्या आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाचं छोटे छोटे गल्ले आहेत, त्याच्यामध्ये छोटे छोटे रस्ते करणे गरजेचं आहे आपल्याला, आज इथे वृद्ध माणसं आहेत, छोटी मुलं आहेत, तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि झालेला पण आहे, तर त्यासाठी हे बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं ते द्यायला पाहिजे, तर ते मला द्यायचं आहे। प्रभागामध्ये ड्रेनेज, पाणी, स्वच्छता हे सगळं व्यवस्थित आहे का किंवा अजून त्यात सुधारणा करण्याची गरज आहे का? नाही, हे सगळं व्यवस्थित नाही आहे, लोक समाधानी नाही आहेत या बाबतीत। जेव्हा मी जात असते लोकांकडे भेटायला तेव्हा त्यांच्यातून पहिल्या ह्या 3 समस्या समोर येत असतात, ते म्हणजे रस्ते, गटार आणि पाणी, कारण पाण्याचं आपल्याकडे फारसं चांगल्या दबावाने पाणी येत नाही, त्यामुळे महिलांना दिवसभर पाण्यासाठी थांबून राहावं, खोळंबा होतो त्यांचा, दुसरी काही कामं त्यातून त्यांची होत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा विकासही होत नाही, नुसतं महिला घर चूल मूल जे आपण पूर्वी म्हणत होतो त्याप्रमाणे महिला त्यातच अडकून पडलेल्या आहेत। आणि रस्ते गटार वगैरे म्हणाल तर आपण कुणीही एक फेरी मारून या प्रभागातून तुम्हाला त्याची अवस्था कळेलच। कोणत्या पक्षाकडून तुम्ही इंटरेस्टेड आहात?
पक्ष अजून आम्ही असं ठरवलेलं नाही. पहिला आम्ही एक गल्लीची एकी करण्यासाठी स्थानिक उमेदवार म्हणून आपला यावा यासाठी आमच्या गल्लीमध्ये आता एक गल्ली एक उमेदवार ही प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या माध्यमातून काही उमेदवार आहेत आणि आम्ही सर्वानुमते असं एक निर्णय घेतलेला आहे की या आठवड्यामध्ये आमच्या भागामध्ये स्थानिक मतदान होणार आहे की ज्याच्यामधून लोकच ठरवतील की आपल्याला काय हवं आहे आणि त्यामधून जो उमेदवार म्हणून फायनल होईल त्याच्यानंतर आम्ही पुढील पक्षाची बोलणी करणार. 51 जणांची जी समिती नेमलेली आहे या समितीचा निर्णय तुम्ही मान्य करणार का? हो नक्कीच तो मान्य करावाच लागेल कारण 51 जण हे काय आपलं रोजचे आपले रेग्युलर रुटीन सोडून ते आमच्यासाठी एकत्र आले आहेत त्यामुळे त्यांचा मान ठेवावा लागेल आणि त्यांच्याकडे तो अनुभव आहे. ते काही बाबा वेळ जात नाही म्हणून आलेले नाही आहेत. त्यांचं काहीतरी अनुभव आहे. गेली 50-60 वर्ष आपल्या स्थानिक हक्काचा माणूस असा आपल्याकडे कोण नाही आहे की जो बाबा एक फोन केला तर तो धावत येईल. त्यांना तो हक्काचा माणूस हवा आहे त्यासाठी ते एकत्र आलेत आणि ते जर एकत्र येत आहेत तर आपणही त्याला नक्कीच पाठिंबा द्यायला पाहिजे आणि तो जे काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल. आता तुमच्या विभागातनं म्हणजे तुमच्या भागातनं किती जण इच्छुक आहेत? आता आमच्या भागातून 4 उमेदवार इच्छुक आहेत. उद्या रविवारी मतदान होईल किंवा 51 जणांची समिती निर्णय घेतो त्या पद्धतीने अंमलबजावणी होईल. मला सांगा सामाजिक कामामध्ये तुमचा किती सहभाग आहे? सामाजिक कामामध्ये माझे पती अजित पवार यांच्यासोबत मी खांद्याला खांदा लावून सगळीकडे असते. आमचं शिवांजनी फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या स्तरांवर सामाजिक कार्य करत असतो. म्हणजे फक्त इलेक्शन आले म्हणून आपल्या भागात कार्य करणं हे आमचं उद्दिष्ट नाही आहे. ह्याच्या पूर्वीपासून जवळजवळ 10-12 वर्षे आम्ही हे फाउंडेशन चालवतो आहे आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर ओव्हरऑल कोल्हापूरमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत. कोरोनाच्या काळात लोकांना काय मदत केली? कोरोनाच्या काळात हे महत्त्वाची गोष्ट तुम्ही विचारली सर, तर मला असं सांगावं लागेल की कोरोनाच्या काळात सुरुवातीला लॉकडाऊनमध्ये फार कडक होतं. आपण तर घरी बसून होतो पण आपले जे भाऊ आहेत पोलीस कर्मचारी सफाई कर्मचारी असतील तर हे रस्त्या रात्रंदिवस ते उन्हात अनात उभे होते तर त्यांनाही कुठेतरी सुरक्षा असावी म्हणून आम्ही 10,000 सॅनिटायझरच्या बॉटल कॅप हँडग्लोव्ज सी व्हिटॅमिनचे टॅबलेट ह्याचं आम्ही वाटप केलेलं आहे. राजकीय पार्श्वभूमी तुमची काय आहे का? नाही राजकीय पार्श्वभूमी तशी फारशी नाही आहे पण सर्व राजकीय लोकांशी आमचे संबंध चांगले आहेत आणि आम्ही जास्त करून सामाजिक कार्याला प्राधान्य देतो. तुमच्या मिस्टरांचा एक शिवांजनी फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे या माध्यमातून खूप काम केलेलं आहे तिथं. म्हणजे गल्ली प्रत्येक गल्लीला नाव लिहिलेलं आहे, बसायला बाग दिलेले आहेत किंवा किंबहुना काही मुलींना दत्तक घेतलं जातं, गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं दिली जातात. तुमचा या कामामध्ये किती सहभाग असतो? नक्कीच माझा सहभाग असतो कारण शिवांजनी फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत तसं मी सेक्रेटरी आहे. त्यामुळे जे काही आमची एखादी योजना ठरत असेल की पुढे आपल्याला हे करायचं आहे तेव्हा आम्ही सर्व सदस्य एकत्र बसतो. आमच्या सर्वांमध्ये विचारविनिमय होतात की हे कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्यातून आमचं जी काही योजना असते ती ठरत असते. तर या सर्वात मी त्यांच्याशी सोबत सहभागी असते. तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या समाजाचं वर्चस्व आहे? वर्चस्व असं म्हणता येणार नाही कारण आपलं कोल्हापूर हे शिवाजी महाराजांचं शहर आहे आणि त्यामध्ये बिंदू चौक हा तर ऐतिहासिक स्थान आहे. तर त्याच्यामध्ये 12 बलुतेदारांचं वर्चस्व म्हणता येणार नाही पण 12 बलुतेदाराची लोक राहतात. मग त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे आपल्याला घेता येईल तर त्या सर्वांना सोबत घेऊन आम्हाला जायचं आहे. तुमच्या प्रभागात अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत, अनेक पर्यटक या प्रभागात भेट देत या स्थळांना भेट देत असतात. तुमचं त्यांच्यासाठी काय नियोजन असणार आहे? नक्कीच आपलं कोल्हापूर ऐतिहासिक स्थळ आहे त्याचं नाव आपलं सगळीकडे पसरलं पाहिजे कारण आज खूप दूरवरून माणसे आपलं महालक्ष्मीचं मंदिर आहे, रंकाळा आहे, पन्हाळा आहे हे बघायला येत असतात, भेटायला येत असतात. तर परवाच माझ्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट आली म्हणजे रस्ते, की जेव्हा पर्यटक आपल्याकडे येत असतो तर त्याला सर्वात महत्त्वाच्या समस्या रस्ते, स्वच्छतागृह, अशा धर्मशाळा अशासारख्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण उपलब्ध करून नक्कीच दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर ऐतिहासिक जी स्थळं आहेत त्यांचं आपल्याला त्यांना पुन्हा ऊर्जितावस्था दिली पाहिजे तर त्यासाठी काही योजना आहेत त्या अंमलात आणायच्या आहेत. पर्यटकांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलं किंवा तुमच्या प्रभागातल्या महिलांच्या माध्यमातून एखादं स्थानिक हे असते म्हणजे किंवा गुळागुळ असेल, कोल्हापूर शिप्पल असेल, मसाले असतील, चटणी असतील या पद्धतीचा काही रोजगार उपलब्ध करून देण्याचा विचार आहे का? आहे आहे, नक्कीच तो विचार आहे कारण जेव्हा पर्यटक येतो तेव्हा आपण कोल्हापुरी मसाले प्रसिद्ध आहेत, आपले कोल्हापुरी गुळ प्रसिद्ध आहे, चप्पल प्रसिद्ध आहे, मिरची प्रसिद्ध आहे, पुरणपोळी, तर याच्या माध्यमातून महिला बचत गट जे आपल्याकडे असतात
तर अशी कल्पना आमच्या डोक्यात आहे की बचत गटांच्या माध्यमातून आपण जर गूळ किंवा हे जे स्थानिक आपलं उत्पन्न आहे ते पर्यटकांना जर आपण उपलब्ध करून दिलं तर त्यातूनही स्थानिक आपला स्थानिक लोकांना आपण रोजगार निर्माण करून देऊ शकतो. किंवा बिंदू चौक सारखं आपलं ऐतिहासिक स्थळ आहे त्याचं नाव आपण देशपातळीवर नेऊ शकतो. तर त्यासाठी आपण स्लाईड शोच्या माध्यमातून वेगवेगळे आपण त्याची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून खूप सारे प्रयत्न करू शकतो जे आम्हाला करायचे आहेत. बिंदू चौक प्रभागातून त्या दावेदार आहेत, त्यांनी खूप चांगली तयारी केलेली आहे आणि निवडणुकीपूर्वी त्या उद्याच्या रविवारच्या मतदान प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि त्या समितीचा 51 जणांची जी ज्येष्ठ नागरिकांची समिती आहे त्या समितीचा निर्णय त्या मान्य करणार आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. मॅडम, आपण लाईव्ह मराठीच्या कार्यालयात आलात, मी दावेदार या मालिकेत तुम्ही मुलाखत दिलीत, धन्यवाद, आपल्याला शुभेच्छा, नमस्कार. मलाही लाईव्ह मराठीचे आभार मानावे लागतील, आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांनी आम्हाला हा व्यासपीठ उपलब्ध करून दिला ज्याच्यामुळे आम्ही आमचं म्हणणं जे काय आहे किंवा मत आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. त्याबद्दल लाईव्ह मराठीचेही धन्यवाद. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.